बेड मॅनेजमेंट ज्याला मी म्हणेन की सगळ्या सीएसला टार्गेट दिलंय की आपल्याला माहिती आहे की आपल्या प्रत्येक जिल्ह्याचा ग्रोथ रेट काय आहे, आपला जो वाढण्याची गती काय आहे, त्या गतीप्रमाणे बेडसुद्धा वाढलेच पाहिजे. त्या बेड्स नाहीत हे उत्तर मी कदापि सहन करणार नाही, कारण योग्य पद्धतीनं बेड्स आता 15 दिवसाचा आपण एक गॅप घेतो आहोत, त्यामध्ये सुद्धा बेड्स वाढवले तर निश्चित प्रकारे हे जे काही लॉकडाऊन किंवा ब्रेक द चेनचा जो विषय असतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला जी आपली मेडिकल फॅसिलिटीज आहेत किंवा हेल्थ फॅसिलिटीज आहेत त्या वाढवल्या पाहिजे. त्या दृष्टिकोनातून बेड्स वाढवण्याची जर गरज जिथं जिथं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये असेल त्या तालुक्यामध्ये ऑक्सिजनेटेड बेड जरी वाढवले पाहिजे, आणि ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जागा नसेल तर एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूट्समध्ये वाढवा. कुठेही वाढवू शकतो आपण, पण बेड्स नाहीत अशी परिस्थिती होता कामा नये. प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा जे हॉस्पिटल्स असतील आपण 80% बेड्स ताब्यात घेतलेच पाहिजे, तो सुद्धा एक त्या ठिकाणी इशारा त्या सर्वांना दिलेला आहे. आणि संपूर्ण जो काही कोविडचा प्रोटोकॉल आहे आमचा, जे काही नियमावली आम्ही बनवली आहे, जो सामान्य माणूस आहे रुग्ण आहे त्याला धरून जे काही आम्ही महत्त्वाचे निर्णय आत्तापर्यंत घेतलेले आहेत त्या सगळ्यांची तंतोतंत अंमलबजावणी झाली पाहिजे हे प्रामुख्याने सांगितलं. मग ज्यामध्ये रेट्सच्या संदर्भात असेल, आपण ऑडिटर्स नेमलेले आहेत, त्या ऑडिटर्सनी सही करून नंतरच बिल दिलं पाहिजे. पुन्हा तक्रारी सुरू झाल्यात की प्रायव्हेट हॉस्पिटल्स खूप आवाच्या सवा बिल्स करतायत, अजिबात चालणार नाही म्हटलं. या बाबतीत सुद्धा कलेक्टर्सला आम्ही कालच्या VC मध्ये सुद्धा सांगितलं की संपूर्ण प्रोटोकॉल्स पाळा आणि कुठल्याही परिस्थितीत 4,000, 7,000, 9,000 जे काही इन्व्हेस्टिगेशनसह ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या झाल्याच पाहिजेत, अशा सगळ्या स्वरूपाने त्याही गोष्टी आम्ही कटाक्षाने त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. 3T प्रिन्सिपल जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो महत्वाचा म्हणणं आहे ते आग्रहपूर्वक सांगितलं की आता ट्रॅकिंग ट्रेसिंग मोठ्या मुंबई शहर सोडा, पुणे सोडा की जिथे मोठे शहर आहेत जरा थोडं ट्रॅकिंग ट्रेसिंग अवघड आहे, पण बाकी जिल्ह्यामध्ये ट्रॅकिंग ट्रेसिंगचं पर्सेंटेज 1:20 असायलाच हवं. ते पण आम्ही जरा कटाक्षाने सांगितलेलं आहे की त्याचं आपण ते धोरण आपण अंगीकारलं पाहिजे. लेट प्रेझेंटेशनमुळे बऱ्याचदा खूप बॅड कंडिशनमध्ये लोक ॲडमिट होतात, ती परिस्थिती येऊ नये म्हणून जे लोकल डॉक्टर्स असतात, जे लोकल डॉक्टर्स कधी कधी पेशंट्सला सिम्टम्स असताना सुद्धा टेस्टिंग करण्याला सांगत नाहीत, म्हणजे जे लोकल प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स असतात ते कधी कधी सांगत नाहीत आणि अननेसेसरीली वेळ घेतात, आणि त्यामुळे मग 5-5, 6-7 दिवसानंतर लेट झाल्यानंतर टेस्टिंग होते आणि टेस्टिंग झाल्यावर पॉझिटिव्ह झाल्यावर एकदम स्कोअर 18-20 जातो, त्यामुळे सुद्धा अत्यंत बॅड कंडिशन होते. सगळ्या मेडिकल सुपरिंटेंडेंटला आणि सिव्हिल सर्जन्सला सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या IMAs असो किंवा होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर्स असो, BAMS प्रॅक्टिशनर असो, युनियनरी प्रॅक्टिशनर असो, सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आपण सिम्टम्स असतील, लक्षणं असतील तर पटकन त्यांची टेस्टिंग करा आणि त्या पद्धतीनं पुढचा उपचार करा, जेणेकरून बॅड कंडिशनमध्ये कुणीही जाता कामा नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. टेस्टिंगचं सुद्धा 24 तासात टेस्टिंगचा रिपोर्ट आलाच पाहिजे, हा पण एक महत्वाचा जो दंडकच आहे तो असलाच पाहिजे, तेही आम्ही त्या ठिकाणी कटाक्षाने सांगितलेलं आहे. होम आयसोलेशनवर भर खूप दिलेला आहे, त्यामुळे होम आयसोलेशनमुळे घरात एकतर छोटी जागा असते सगळं घर इन्फेक्ट करून टाकलं जातं, किंवा गावात आपण त्याच्यावर मॉनिटरिंग न केल्यामुळे गावात सुद्धा तो माणूस फिरत राहतो, त्याच्यावर लक्ष दिलं जात नाही, त्यामुळे बऱ्याचदा ज्यांची प्रत्येकाची व्यवस्थित विचारपूस करून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनवर भर दिला पाहिजे, इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनवर भर दिला पाहिजे, त्यासाठी कलेक्टर्सनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यामध्ये संपूर्ण इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन झालं तर संसर्ग होण्याचं प्रमाण निश्चित प्रकारे कमी होईल. त्यामुळे हे जे काही महत्वाचे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत यावर आम्ही जवळजवळ 3-4 तास आत्ता चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मला असं वाटतं की जेवढं काही योजना आहेत शासनाच्या, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना वगैरे, ह्या सुद्धा या परिस्थितीमध्ये सगळ्या कामी आल्या पाहिजेत, तेही सांगितलंय. टास्क फोर्सनी काल अतिशय काळजीपूर्वक ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या वापराबद्दलचे ॲडवायझरी काढलेली आहे, फार स्पष्ट आहे ती. प्रत्येकाने एक एक ओळ बाय ओळ आणि एक एक शब्द वाचला पाहिजे, मग ते गव्हर्नमेंटचे डॉक्टर्स असो प्रायव्हेट डॉक्टर्स असो. बऱ्याचदा प्रायव्हेट डॉक्टरसुद्धा या सगळ्या गोष्टी न वाचल्यामुळे रेमडेसिवीर माइल्डला सुद्धा देतात,
आणि त्याला आपण म्हणतो की ज्युडिशियस यूज करत नाहीत, त्यामुळं रेमडेसिवीरचा वापर खूप वाढलेला आहे. वास्तविक जे काही विगतवारी केलेली आहे पेशंटशी, त्यामध्ये ए बी सी डी आणि ई, तर फक्त ईला वापरा रेमडेसिवीर इतकं सांगितलेलं असताना सुद्धा लोक अत्यंत माइल्ड सिम्प्टम असताना किंवा ए सिम्प्टोमॅटिक्सला सुद्धा कधी कधी काही डॉक्टर्स त्या ठिकाणी वापरतायत. मला असं वाटतं की या गोष्टींमुळे सुद्धा कृत्रिम म्हणजे त्या ठिकाणी तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर त्यामुळे त्याही बाबतीतला विषय आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत जेवढे काही तुमचे लिकेजेस असतील ते काढले पाहिजे. हाय फ्लो नेझल कॅन्युला सहज पद्धतीनं वापरतायत की ज्याच्यामध्ये 100 लिटर पर मिनिट ऑक्सिजन जातं. कधी कधी तो पेशंट हाय फ्लो नेझल कॅन्युलाचा नसतो, तो बायपॅपवर सुद्धा बरा होऊ शकतो किंवा त्याची तेवढी आवश्यकता असते, तर त्याचा सुद्धा अचूक पद्धतीनंच वापर करावा अशा सूचना टास्क फोर्समध्ये आहेत. मला वाटतं त्याच्यासुद्धा व्यवस्थित या सगळ्या गोष्टींची ऑक्सिजन बचतीच्या दृष्टिकोनातून गरज. अलमपट्टीचा विषय नाही आहे, परंतु ऑक्सिजनच्या संदर्भात आम्ही 2 महत्त्वाच्या सूचना आजच्या या बैठकीत दिल्यात. एक म्हणजे जेवढ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यातल्या त्यात 50 बेड आणि त्याच्या वरचे हॉस्पिटल्स असतील, त्यांनी ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स लावले पाहिजेत. आणि ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स लावल्यामुळे त्यांना स्वतःवर ते स्वावलंबी होतील, ते लिक्विड ऑक्सिजनवर आणि गव्हर्नमेंटवर अवलंबून राहणार नाहीत. अनेक असे हॉस्पिटल्स आहेत की जे स्वतःचे लिक्विड स्वतःचे ऑक्सिजन प्लांट्स टाकतायत. ते म्हणजे ॲटमॉस्फिअरमधून म्हणजे हवेतून ऑक्सिजन घेणं आणि ते प्युरिटी 95-98% मेंटेन करून पेशंटला देणं, या गोष्टी शक्य आहेत. त्या गोष्टी अनेक हॉस्पिटल्स करत आहेत, त्याचं अनुकरण आता जिल्ह्या जिल्ह्यामध्ये करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे खूप छोटे हॉस्पिटल्स आहेत प्रायव्हेट की जे 10 बेडचे आहेत 20 बेडचे आहेत परंतु कोविड हॉस्पिटल आहेत, त्या ठिकाणी सुद्धा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स जे फक्त 30,000-35,000 येतं, ते कॉन्सन्ट्रेटर्स 10 बेडसाठी जरी आणले म्हणजे तर 3.5 लाख होतील किंवा 20 बेडसाठी असतील तर 7 लाख होतील. पण एकदा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणलं तर ते एका पेशंटसाठी पुन्हा त्याचा कुठलाही खर्च नसतो. ऑक्सिजन स्वतः निर्माण करण्याचं काम होतं आणि कुठलाही त्याला खर्च लागत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ती प्रायव्हेट हॉस्पिटलची मालमत्ता असते आणि म्हणून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरवर जोर द्यायला सांगितलेला आहे, ऑक्सिजन जनरेशन प्लांट्सवर जोर द्यायला सांगितलेला आहे हा प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी. गव्हर्नमेंटसाठी सुद्धा ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स गरजेप्रमाणे टाकले पाहिजे, लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज प्लांट्स निश्चित प्रकारे ठेवले पाहिजे. आता जे जुनी पद्धत आहे सिलेंडर्स, ड्युरा सिलेंडर्स किंवा जम्बो सिलेंडर्स, या पळापळीमध्ये न राहता एकदा स्टोरेज जर लिक्विड ऑक्सिजनची केली तर 10 दिवस त्याच्यामध्ये पूर्ण हॉस्पिटलला पुरेल एवढं स्टोरेज असतं, त्यामुळं रोजची पळापळी ऑक्सिजनची होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही काळजी घेतो आहोत. त्यामुळं ऑक्सिजन हा झाला एक महत्त्वाचा विषय. परंतु बेसिक लिक्विड ऑक्सिजन आणण्यासाठी आज 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन आपण वापरतो आहोत. 100% इथलं उत्पादन होणारं एक एक लिटर ऑक्सिजन हे आपल्याच राज्यासाठी वापरलं जातं आहे. मी या निमित्ताने एक सांगेल की बाहेरच्या राज्यातून सुद्धा मोठ्या पद्धतीनं आपल्याला अलॉटमेंट दिलेलं आहे. जसं आता भिलई आहे, त्याचबरोबर तेलंगणामध्ये आयनॉक्स आहे, त्याच्यानंतर मला वाटतं कर्नाटकमधून काही ऑक्सिजनचे सप्लायर्स आपल्याला ऑक्सिजन देणार आहेत, बोकारोमधून ऑक्सिजन मिळणार आहेत, त्याचबरोबर राऊरकेलामधून सुद्धा ऑक्सिजन मिळणार आहे, हजीरामधून, जामनगरमधून, अशा पद्धतीनं सुद्धा बऱ्याच ठिकाणावरून ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि FDA कमिशनर, हेल्थ कमिशनर, ट्रान्सपोर्ट कमिशनर हे त्या ठिकाणी तिघांची कमिटी केलेली आहे आणि हेल्थ कमिशनरला या कमिटीचा अध्यक्ष केलेला आहे. त्याचबरोबर जे नायट्रोजन सप्लाय करणारे मोठे टँकर्स आहेत हे सगळे ऑक्सिजनमध्ये कन्वर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून 50 टँकर्स कन्वर्ट सुद्धा करण्याचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे. आणि त्यामुळे या संपूर्ण बाहेरच्या राज्यातून सुद्धा ऑक्सिजन आणण्याची व्यवस्था आणि नियोजन आपण पूर्ण करत आहोत किंवा झालेलं आहे. त्यामुळं बाहेरून सुद्धा ऑक्सिजन आणण्यात येईल आणि आपण इथं सुद्धा ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज हे जे नवीन नवीन जे उपाय आहेत ते सुद्धा आपण ऑक्सिजनच्या संदर्भाने सांगेल की रेमडेसिवीर
सुद्धा अत्यंत ज्युडिशियसली वापरलंच पाहिजे, तेही आम्ही सांगितलेलं आहे. आणि साधारणपणे जे 50,000 रेमडेसिवीरचे इंजेक्शन दररोज मिळायचे ते मात्र या 7 कंपनीजने अचानकपणे कमी केलेत आणि आता आपल्याला 40,000 दररोज इंजेक्शन मिळत आहेत. त्यामुळे आपल्याला छोटा मोठा तुटवडा जरी निर्माण झाला तरी सुद्धा जर आपण ज्युडिशियसली वापरा, हा जो महत्वाचा टास्क फोर्सनी दिलेला जो सल्ला आहे तो जर वापरला तर यातही आपलं सगळं भागू शकतं. पण भागू शकतं हा आपला सरकारचा विषय नाही. मी अत्यंत जबाबदारीने सांगेल की 21 तारखेपर्यंत या 7 कंपनीजने गव्हर्नमेंटला खात्रीपूर्वक सांगितलंय की आमची दुसरी बॅच आम्ही बाहेर काढत आहोत, ज्याच्यामुळे आपण लाखभर दररोजचे इंजेक्शन्स महाराष्ट्राला देऊ शकू. आणि म्हणून मला असं वाटतं की जर एक 5-4 दिवसानंतर मोठ्या पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी हे संपूर्ण रेमडेसिवीर मिळण्याची व्यवस्था सुद्धा निश्चित प्रकारे होणार आहे. मला असं वाटतं की यावर जे लोक निर्बंध मोडतील त्यांच्यावर कडक कारवाई करायलाच हवी, अशाच पद्धतीच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि खऱ्या अर्थाने प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि प्रशासन त्या पद्धतीनं योग्य ती कार्यवाही करेल. लसीच्या बाबतीत मी आत्ताच सांगितलं की 3-4-5 दिवसाचा साठा उपलब्ध असतो, परंतु माझं एकच म्हणणं आहे की आम्हाला ज्या गतीनं लसीकरण करायचंय ते 6 लाख ते 7 लाख दररोज करू शकतो, त्यामुळे 40-45 लाख दर आठवड्याला जर आपल्याला मिळाल्याच तर निश्चित प्रकारे त्यात फार मोठा आमूलाग्र बदल होऊ शकेल. आणि मला विश्वास आहे की आम्ही सगळेच इथले जे सर्वपक्षीय जरा शिष्टमंडळ जाऊन जर भेटलं आणि त्यातून काही त्यांना महत्त्व प्रत्यक्ष जाऊन सांगितलं तर फरक पडेल. त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत आहे की इथले जे स्थानिक नेते मंडळी आहेत त्यांना घेऊन जाऊन आम्ही वेळ घेऊन आपल्या राज्याला कोटा अधिक मिळवण्याचं माझं असं मत आहे. मी स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती केलेली आहे, त्याचबरोबर इथले जे दुसरे विरोधी पक्ष नेते आहेत प्रवीण दरेकर त्यांनाही विनंती केलेली आहे की आम्ही तर बोलतोच आहोत पण आपण पण जरा पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, आपण पण जर बरोबर आला तर अधिक त्यात फरक पडेल. आपण बरोबर चालावं आणि राज्याच्या जनतेच्या असलेल्या व्हॅक्सिनेशनच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाला गती देण्यासाठी मदत करावी.